19 एप्रिल चेन्नईचा संघ लखनौमध्ये नवाबी थाटात पोहोचला होता. मुंबईला मुंबईतच मात दिल्यानं CSKच्या चांगल्याच बेडग्या फुगल्या होत्या. मुंबई झाली तर लखनौ सर करायचं आणि प्ले ऑफच्या उंबरठ्यावर पोहोचायचं असं धोनी दादा आणि ऋतुभाईचं प्लॅनिंग होतं. मात्र तिकडं लखनौनं पिवळ्या जर्सीचं स्वागत पराभवानं केलं. एकाना स्टेडियमवर धोनी चमकला मात्र विजय टिळा लखनौच्या माथी लागला. चेन्नईचं 176 धावांचं आव्हान पार करताना KL राहुलनं डिकॉकनं नाबाद 134 धावांची सलामी दिली. लखनौनं चेन्नईचा 8 विकेट्स राखून पराभव केला. कर्णधार राहुलनं 82 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. चेन्नईला असा सहज पराभव नक्कीच पचनी पडला नसणार. या सामन्यानंतर दोन्ही संघ अवघ्या 3 दिवसांमध्ये पुन्हा भिडले. यावेळी मात्र मैदान चेपॉकचं होतं. CSK घरात खेळणार होती. लखनौप्रमाणे CSK देखील हंगामात होम ग्राउंडवर हरली नव्हती. तब्बल 8 विकेट्सने दिलेल्या पराभवाची सल CSKच्या मनामध्ये होती. आता घरात बोलवून लखनौकरांचा पाय उतारा करण्याचा त्यांचा मनसुभा होता. मात्र अदब से वागणाऱ्या लखनौनं चेन्नईत आल्यावर अदबच सोडली. CSKच्या कर्णधारानं नाणेफेक मागमवल्यानंतरही मोठ्या कष्टानं 210 धावांचा टप्पा गाठला. शिवम दुबेनं पॉवर गेम दाखवतच लखनौला भीती घातली. मात्र लखनौचा छुपर रुस्तम मार्कस स्टॉयनिसनं चेन्नईला त्यांच्याच प्रेक्षकांसमोर तोंडघशी पाडलं. जो खेळाडू गेल्या 7 सामन्यापासून शांत होता त्यानं आजच शांतीत क्रांती करून चेन्नईला ऐतिहासिक हार दिली. यापूर्वी चेन्नई विरुद्ध 210 धावा कोणीच चेस केल्या नव्हत्या. ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं. पहिल्या षटकात डिकॉक बाद झाला त्यानंतर KL देखील 7 सोडली. लखनौची अवस्था आता 2 बाद 33 धावाशी झाली होती. आता मदार होती ती आउट ऑफ द फॉर्म असलेल्या स्टॉयनिसवर. स्टॉयनिसचा गेल्या 7 सामन्याची फॉर्म पाहता तो फार काही करू शकेल असं वाटत नव्हतं. मात्र या ऑस्ट्रेलियन खेळाडूनं जुंजारपणा काय असतो त्याचा वस्तुपाठच घालून दिला. या पठ्ठ्यानं एकट्यानं 128 धाव्या झोपल्या. बरं, हा आपलं शतक ठोकल्यावर गाशा गुंडाळून परतला नाही तर त्यानं संघाच्या विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत लढला आणि जिंकला देखील. आता पुरणच्या 34 अन हुड्डाच्या 6 चेंडूत केलेल्या नाबाद 17 धावांचं देखील योगदान आहे. मात्र सिंहाचा वाटा उचलला तो स्टॉयनिसनं. स्टॉयनिसनं तब्बल 13 चौकार, 6 षटकार आणि 196 स्ट्राईक रेटनं 63 चेंडूमध्ये 128 धावा झोपल्या. चेन्नईची गोलंदाजी इतकी हदबल कधीच झाली नव्हती. त्यामुळे चेन्नईला आता आपल्या गोलंदाजीचा विषय सोडवावा लागणार आहे. स्टॉयनिसच्या या खेळीमुळे ऋतुराजच्या 108 धावांच्या शतकी खेळीचा विषय संपला. लखनौनं चेन्नई सर करत गुणतालिकेत 4th स्थान पटकावलं होतं. ते आता गुणांच्या बाबतीत डबल डिजिटमध्ये पोहोचलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.